नमस्कार मंडळी, मी जीवन बोपी जीवन अग्राम चॅनलवरती तुमचं सर्वांचं मित्रांनो स्वागत करत आहे. तसंच मित्रांनो, आपले महाराष्ट्राच्या आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शन झालेल्या रायगड भूमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मी जीवन. मित्रांनो, तसेच मित्रांनो, आज हे मित्रांनो हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा सण म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा. आणि तसेच मित्रांनो, महादेवांच्या नंदींना पण खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. आणि मित्रांनो, आपल्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण जाणार आहे महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन करायला. तर मित्रांनो, जाणार आहे थोड्या वेळात, जाऊया. तिथे गेले की भेटूया तुम्हाला. आणि मित्रांनो, आमची मित्रमंडळी सुद्धा बसलेली आहेत, दर्शन करून आलेली आहेत ती पोरं. तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे. आता पोरांना आज मित्रांनो सुट्टी आहे, त्याच्यामुळे आम्ही सर्व एकत्रच बसलेलो आहे तिथे. तुम्हाला दाखवतो मंडळी. बघा, आता आम्ही निवंतपणे इथे बसलेलो आहे, कारण की आज आम्हाला पण सुट्टी आहे जॉबला. आणि भाई लोक सुद्धा दर्शन करून वगैरे आलेले आहेत मस्त देवलातून. सकाळ दर्शन केला. आता मित्रांनो, मी आताच आलेलो आहे मंदिरामध्ये. आता जाऊ, दर्शन करू, नंतर मग पुढचा आज काय प्लॅन ठरतं तुम्हाला दाखवतो आजच्या ब्लॉगमध्ये. जर मित्रांनो, चला तर नंतर भेटतो तुम्हाला. मंदिराच्या बाहेर मित्रांनो बघा, सुंदर रांगोळी काढलेली आहे. बघा, इथे लिहिले सुद्धा आहे ओम नमः शिवाय. आणि सुंदर रांगोळी मित्रांनो बघा, इथे दर्शनासाठी ना रांग लागलेली आहे. बघा, दर्शन करण्यासाठी शंकर भगवानांचं आहे मंदिर. नमस्कार मित्रांनो, आता आहे ना आपल्या महादेवांचं दर्शन वगैरे झालेलं आहे. मस्त आपल्या गावच्या मंदिरामध्ये आलो होतो आपण दर्शन करायला. आज मित्रांनो महाशिवरात्री दिवस आहे. चला आता मित्रांनो जाऊया, रसच घ्यायला. पाहू शकता तुम्ही, आणि सर्व ताईची फॅमिली आली होती आज मंदिरामध्ये दर्शन करायला. मंडळी बघा, इथे ना महाप्रसाद दरवर्षीप्रमाणे काका देत असतात आपले आशीर्वाद. काका पाहू शकता तुम्ही, आणि काकी आहेत. आणि इथे उपासासाठी मित्रांनो खिचडी बनवलेली आहे. बघा, पाहू शकता. आणि इथे आता महाप्रसाद घेत आहेत खिचडी. हे काका आहेत, दरवर्षीप्रमाणे सेवा करतात. मित्रांनो बघा, आता आपल्याला उपासासाठी खिचडी दिलेली आहे काकांनी. काकांनी आपण खिचडी खाऊ, त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम दाखवतो मी काय काय होतं नंतर. मित्रांनो, इथे खिचडी बनवलेली आहे आपण. बटाट्याची खिचडी आहे आणि साबू तांदूळची. मित्रांनो, इकडे आमची आई आहे. आईने आणले आज खजूर. पाहू शकता तुम्ही, खजूर आज उपासाला खायत असतो मित्रांनो. हा पण फळ आहे. नमस्कार मित्रांनो, उपास सोडण्यासाठी बघा जेवण बनवला होता हरिग्राम गावातील शिवशंभो ग्रुपच्या वतीने. मित्रांनो पाहू शकतात तुम्ही,